आमच्या पक्षामध्ये जी महायुती आहे, महाराष्ट्रातले तीनही नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचं नेतृत्व, हे लवकरच कुणाला कुठली सीट याचा निर्णय करेल आणि मग उमेदवारीचाही निर्णय होईल. सोलापूर ही भारतीय जनता पक्षाची सीट आहे, आमचे सिटिंग खासदार आहे आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं आहे की ज्यांची जे सिटिंग सीट आहे ती सिटिंग सीट त्यांच्याकडे राहावी. परंतु महायुतीमध्ये जे अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे की आम्ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा जिंकण्याकरता ज्यांना ज्यांना जी सीट मिळेल, आमचा हा फार आग्रह नाही आहे कोणती सीट कुणाला मिळेल, पण हा आग्रह आहे की कॅन्डिडेट अत्यंत महत्त्वाचे आणि निवडणूक महत्त्वाची असल्यामुळं जिंकण्याची जी काही सूत्रं आहेत, ते सूत्र ज्यांच्या ज्यांच्याकडे असेल त्या सूत्राच्या आधारावर 45 जागा जिंकण्याकरता आम्ही योग्य निर्णय करू. आणि सोलापूरमध्ये सुद्धा तुम्हाला अत्यंत चांगला उमेदवार दिसेल आणि सोलापूरची सीट जसं आत्ता आम्ही 600-650 वॉरियर्स, जे 600 घरी जाणार आहे प्रत्येक वॉरियर, मोदीजींच्या 10 वर्षाच्या गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, राष्ट्रकल्याणाच्या ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका जनतेपर्यंत आम्ही मांडणार आहोत. 3.5 लाख घरी जाणार आहोत. आमचा खासदार 51% मतं घेऊन निवडून येईल. आत्तापर्यंत जेवढे मतं सोलापूरमध्ये कुठल्याही खासदाराला मिळाले नाही तेवढे मतं 2024 आमच्या खासदाराला मिळतील, असा महाविजयाचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि मला वाटतं आम्ही 100% विजय तर मिळाला, आमचा विजय होणारच आहे, पण 51% मतं घेऊन महाविजय मिळणार आहे याकरता आजची बैठक झाली आहे. मी टॉप 10 निंबाळकरांना याच्याकरता म्हटलं की निंबाळकरांनी ज्या पद्धतीने माळामध्ये ज्या पद्धतीने मागच्या 40 वर्षामध्ये ज्या खासदारांनी जेवढे कामं केले नाही तेवढे कामं निंबाळकरांनी मागच्या 5 वर्षामध्ये करून दाखवले, मागच्या 10 वर्षामध्ये मोदींच्या सरकारकडनं केले, आणि त्यामुळं जो खासदार त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचं चित्र बदलवत असेल, त्या मतदारसंघात 50% झालेले कामं एवढे कामं झाले असतील, तर राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे अशा कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आता राहिला प्रश्न सोलापूरचा, तर सोलापूरमध्ये सुद्धा आमच्या नेतृत्वाने मोदीजींच्या सरकारच्या 100% योजना या लोकसभेमध्ये पोहोचल्या आहेत. असं कुठलंही योजना नाही की या लोकसभेमध्ये आली नाही आहे, त्यामुळं कोणाशी तुलना कोणाशी करणे योग्य नाही आहे. गरीब कल्याणाच्या योजना, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या सर्वच मतदारसंघामध्ये देशामध्ये पोहोचलेल्या आहेत, त्यामुळं कोणाचा नंबर कितवा कोणाचा नंबर कितवा हे महत्त्वाचं नाही आहे, पण माळा मतदारसंघात आतापर्यंत 40% जे कामं झाली नाही ती झाली आहे, म्हणून त्या ठिकाणी तसा उल्लेख झाला. आपण म्हणताय कामं झाली तरी सोलापूर खेळ राहिला असं आपले आमदार म्हणतात. सोलापूरनी नेहमीच आम्हाला पाठबळ दिला आहे. मोदीजींच्या नेतृत्वावर सोलापूरकरांच्या जनतेला विश्वास आहे. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे. तुमच्या समोरच बघा ना, अजितदादा जेव्हा शरद पवार साहेबांना राष्ट्रवादीतून बाहेर आले, राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी आमच्याकडे आला, तेव्हा अजितदादा काय म्हटले की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे आणि म्हणून आम्ही सर्व मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या सरकारमध्ये आणि आमच्या पक्षाकडे समर्थन देण्याकरता आले आहेत. खरं तर हीच भावना सोलापूरमध्ये आहे, हीच भावना हातकलंगणेमध्ये आहे, हीच भावना नागपूरमध्ये आहे, आणि त्यामुळं प्रत्येक सीट आम्ही 51% मतं घेऊन जिंकू, ती सोलापूर असो की सातारा असो. कृष्णा मॉल फर्निचर अँड होम अप्लायन्सेस, बेड, वॉल रूफ, ड्रेसिंग टेबल, टीपॉय, सोफा, डायनिंग सेट आदी फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य एकाच ठिकाणी घेतल्यास कृष्णा मॉलला होईल खूप आनंद. लग्नसराई, नवीन बंगला, फ्लॅटचे साहित्य खरेदीसाठी कृष्णा मॉल खूप फायदा करून देतात. फॅमिलीसह दर्शन द्या, कृष्णा मॉल तुम्हाला नक्की आनंद देईल. पहिले देखो, फिर इस्तेमाल करो, फिर विश्वास करो. कृष्णा फर्निचर मॉल, जय भवानी संकुल, कुंभारवेस, सोलापूर. संपर्क 93-71-88-42-00.
राहुल गांधींनी यापूर्वी सर्व यात्रा काढल्या, भारत जोडो काढली, स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान केला, हिंदुत्वाचा अपमान केला, सारं करून टाकलाय त्यांनी. 28 पक्षांनी मोदीजीला हरवण्याकरता इंडिया आघाडी तयार केली, सारा केलाय त्यांनी. छत्तीसगडमध्ये प्रयत्न केले, त्यांनी MP मध्ये प्रयत्न केले, त्यांनी राजस्थानमध्ये प्रयत्न केले, पण 98% देशाच्या जनतेचा मोदीजीवर विश्वास आहे. आणि त्यामुळं मोदीजींच्या निवडणुकीमध्ये बघा, तुम्हीसुद्धा सर्व आज जे माझे बाईट घेत आहे, तुम्हीसुद्धा जेव्हा मशीनवर जाल तेव्हा 100% मोदीजींचीच बटन दाबून याल. तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारा तुम्ही काय करणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भूमिका मांडली, आणि जे मी बघतो एक पक्षाचा प्रमुख म्हणून, एका सरकारी पक्षातला एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी बघतो आहे, एकनाथजी, देवेंद्रजी, अजित पवारजी आणि आमचं पूर्ण सरकार हे मराठा आरक्षणाकरता 100% मराठा समाजाला जास्तीत जास्त फायदा कसा होईल असं आरक्षण देण्याकरता काम करत आहे. आणि राज्यातल्या सर्व पक्षांनी, जे सर्व पक्षांनी एकमताने मराठा आरक्षणाला साथ दिली आहे, समर्थन दिलं आहे, मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहे. आणि मराठा आरक्षणाचा कुणा समाजाला विरोध नाही आहे, पण मला वाटतं थोडा संयम घेतला पाहिजे, माननीय एकनाथ शिंदेजीवर विश्वास ठेवला पाहिजे. एकनाथ शिंदेजी हे, देवेंद्रजी, सारे लोक मराठा आरक्षणासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे. थोडा काळ कमी जास्त होईल, पण यानंतर मराठा समाजामध्ये कोणी मराठा समाजाला फसवणार नाही असं आरक्षण देण्याची तयारी करायची असेल, थोडा वेळ लागला तरी चालेल, पण समाजाला आरक्षणामध्ये कोणी आता आळवा येऊ नये याकरता थोडी सबुरी घेतली पाहिजे. मला वाटते जरांगे पाटील थोडं समजून घेतील आणि सरकारची भूमिकाही समजून घेतील, आणि सरकारच्या भूमिकेला ते जवळून बघतायत तर मला वाटतं त्यांना मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्न हे कमी होणार नाही. त्यांचे प्रयत्न जरी सुरू असेल तरी सरकार पुढं गेलं आहे, सरकार खूप समोर गेलं आहे, आणि मला वाटते लवकरच मराठा आरक्षणचा निर्णय होईल. देशाचे मंत्री पियुष गोयलजी, आमच्या भारती पवारजी, माननीय देवेंद्रजी, हे सारे लोक या ठिकाणी, आमचे केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व, कांदा निर्यातीच्या प्रश्नासंदर्भाने आणि कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याकरता तातडीनं निर्णय घेण्याचा प्रयत्न करतायत. तसं दुधाबद्दलही आहे, दुधाचा सकाळी आज मला निवेदनं भेटले. शेवटी मी या सोलापूरला जर आलो आहे, जेवढे काही कामं शिल्लक आहे, जे मला निवेदन भेटलं आहे त्यामध्ये दूध संघाचं निवेदन भेटलं आहे की सरकारी दूध खरेदी करणाऱ्याला 5 रुपये वाढले, पण खाजगी दूध विक्रेत्याकडे 5 रुपये वाढले नाही, त्यांचाही प्रश्न आहे. त्यामुळं जे जे प्रश्न निर्माण राज्यात झाले, नुसतं भाजपाचा पक्षाचं काम नाही, तर या ठिकाणी जे काही निवेदन मला आले आहेत, तुमच्या माध्यमातून आले आहेत, हे निवेदनं राज्याचा पक्षाचा प्रमुख म्हणून, एका सरकारी पक्षाचा प्रमुख म्हणून मी सरकारसमोर मांडेलच, पण कांद्याचा प्रश्न सुटणार आहे आणि दुधाचा प्रश्न सुटणार आहे. सोलापुरातील होडगी रोड, अंतोळीकर नगर येथील राजयोग डेव्हलपर्स यांचा भगवान रेसिडेन्सी, या 60 फुटी मुख्य रस्त्यावर 2000 स्क्वेअर फीटचे शोरूम, बँक, ऑटोमोबाईल शोरूम, हॉस्पिटल, क्लिनिक साठी रेडी पोझिशन मध्ये विकणे आहे. व 7वा व 8वा मजल्यावर 1850 स्क्वेअर फूटचे डुप्लेक्स पेंट हाऊस रेडी पोझिशन विकणे आहे. संपर्क रुपेश 98221981. राजयोग डेव्हलपर्स पुणे. नाही, शरद पवार साहेबांनी काय बोललं ते मला माहिती नाही. त्यांचा प्रश्न, त्यांनी आस्तिक राहावं की नास्तिक राहावं हे त्यांचा प्रश्न आहे, परंतु प्रभू रामचंद्राचं, रामलल्लाचं मंदिर 527 वर्षापासून रामलल्ला तंबूतच आहे. 527 वर्षापासून 25 पुढ्या वाट बघताय, कधीतरी रामलल्ला तंबूतून निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाईल. आणि याकरता पिढ्यानी पिढ्या लोकांनी प्रयत्न केले आहेत. आजही त्या ठिकाणी जे निमंत्रित आहेत त्यांनी आपलं आयुष्य दिलं आहे, अशा लोकांना निमंत्रित आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की कोणी काय प्रतिक्रिया दिली त्यापेक्षा जगातली सर्वात मोठी दीपावली 22 जानेवारी आपल्याला बघायला मिळणार आहे. ही पिढी आहे, तुम्ही आहे, मी आहे, आपल्या पिढीला मिळणार आहे. त्यामुळं याच्यामध्ये याला बोलवलं नाही, त्याला बोलवलं नाही असं करण्यापेक्षा त्या ठिकाणी 22 जानेवारीला रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जाणार आहे, सर्वांनीच त्या ठिकाणी पुढं आपल्याला जाता येईल. त्यामुळे याला बोलणं नाही, त्याला बोलण्यापेक्षा आयोजनकर्त्यांनी काही जे काही पॅरामीटर ठरवले असतील. आता मी राज्याचा पक्षाचा अध्यक्ष आहे, पण 22 जानेवारीला तिथे काही जाऊन त्या ठिकाणी गर्दी करणं आवश्यक नाही आहे. मी 23 जानेवारी 24 जानेवारीलाही जाऊ शकतो आहे. त्यामुळे याच्यात वादाचे विषय बनवण्याची गरज नाही.
आयोजनकर्त्यांनी जे काही नियोजन केलं असेल त्या नियोजनाचा प्रश्न आहे. नाही मला वाटतं काय तिथे नेमकं झालं याचं मला माहिती नाही. तुमच्या सांगण्याप्रमाणे शेवटी सर्वांचा सारखा वाटा आहे, म्हणजे युतीमध्ये महायुतीमध्ये सर्वांना सारखं त्या ठिकाणी फंडिंग झालं पाहिजे, सर्वांना सरकारमधल्या योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. पण शेवटी यांनी घेतले का त्यांनी घेतले का, शेवटी पुण्याचा विकास होणार आहे ना. जर सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी उद्या चंद्रकांत दादांनी भाजपच्या कार्यकर्त्याला जर थोडं जास्त दिलं आणि थोडं कोणाला कमी झालं, शेवटी पैसे जाणार कुठं आहे, सोलापूरमध्येच जाणार आहे. त्यामुळं शेवटी विकास यांनी केला की त्यांनी केला सारखाच होणार आहे. शेवटी पैसे खर्च होणार आहे याचं महत्त्व आहे. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार, तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्पर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 89 56 03 31 00 आणि 89 56 03 31 01. विरोधी पक्षाच्या प्रत्येक आमदाराचं, सरकारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराचं आपापल्या नेत्याला भेटणं काम आहे. आम्ही 10 वर्ष विरोधी पक्षात होतो त्यामुळे आम्ही भेटायचो. आता राहिला प्रश्न नवाब मलिकांचा. नवाब मलिकाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे जी देवेंद्रजींनी केली आहे. त्यामुळं कोण सत्तेत आहे कोण नाही आहे हे आपल्याला यापूर्वीच सांगितलेलं आहे, त्यामुळे त्या वादात आम्हाला जायचं नाही. पण नवाब मलिक जर काही विकासकामाकरता गेले असतील तर महाराष्ट्राचा तो मतदारसंघ आहे. 2 विकासकामं झाल्याबद्दल आमची मनाई नाही आहे, पण सत्तेमध्ये आहे की नाही याबद्दलचा स्पष्ट खुलासा आम्ही केला आहे. 65 वर्षात ज्या लोकांनी काहीच केलं नाही त्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. असेच लोक मतदान नाही करत. लोक जेव्हा मतदान करतात मोदीजींना तर लोकांना हे कळतं आहे की मोदीजी 21व्या शतकातला भारत निर्माण करणार आहे. मोदीजींनी किमान शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना पीक पेरणी करता, महाराष्ट्र सरकारने पुन्हा अकाउंटमध्ये पीक पेरणी करता काही तर सुरू केलं आहे. जे शेतकऱ्यांना वाटत आहे की आमच्या शेतात पैसे येतात आहे, आमच्या अकाउंटमध्ये पैसे येत आहे, त्यामुळे ज्यांनी काहीच नाही केलं त्यांना बोलायचा अधिकार नाही आहे. त्यांची यात्रा विरोधी पक्ष आहे, त्यांचा यात्रा करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी नक्की यात्रा काढाव्या, किती यात्रा काढल्या तरी मात्र महाराष्ट्रामध्ये 45 खासदार महायुतीचेच विजयी होतील.